नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामने एम ए से केटीचएम कॉलेज नाशिक राज्यशास्त्र विभाग विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांसी फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट या वर्गाचा जो क्रेडिट विषय आहे मानवी मूल्य आणि मानवी हक्क या विषयाच्या आजच्या व्याख्यानामध्ये आपले स्वागत आहे प्रत्येकाला मानवी हक्क प्राप्त आहेत अशी हमी देण्याची गरज आहे याचे भान राज्य सरकार आणि लोकांना असेल तेव्हाच राष्ट्र प्रगती करू शकते भारताच्या संदर्भात बोलायचे तर येथे मानवी हक्कांना मान्यता आहे त्यांना वरचे स्थान दिले गेलेले आहे जेव्हा राज्यघटना लिहिण्यात आली तेव्हा मूलभूत हक्कांना सर्वोच्च प्राथमिकता देण्यात आली याच हक्कांसाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि राष्ट्रीय नेत्यांनी लढा दिला या हक्कांना विशेष अशा स्वतंत्र आहे आणि तेच कशा स्वरूपात आहे हे आपण समजून घेणार आहोत न्यायशास्त्रानुसार अधिकारांचा इतिहास हा नैसर्गिक न्यायाचाच एक भाग असून मानवाच्या उत्पत्तीपाशी जाऊन तो भिडतो मात्र तत्वज्ञानातील तफावत व जगभरातील राज्यकर्त्यांकडून वैयक्तिक अधिकारांच्या होत असलेल्या उल्लंघनामुळे सन बाराशे पंधरा मध्ये स्वीकारासोबत मानवाधिकारांच्या आधुनिक संकल्पनांचा जन्म झाला तेव्हापासून राष्ट्रीय कायद्यांमध्ये अनेक जाहीरनामे करार व घटनात्मक दस्तऐवजांनी मानवाधिकारांच्या विकासासाठी हातभार लावला मात्र त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाचं पाठबळ नसल्यामुळे युद्धामध्ये व्यक्तीच्या अधिकारासोबतच शांतता आणि सुरक्षा सुद्धा अस्थिर झाल्या आणि यामुळे अधिकार धोक्यात आलेले दिसून येतात आंतरराष्ट्रीय कायद्याची आधारभूत संकल्पना असलेल्या सुरक्षा व शांतता साध्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या रचनाकारांनी नैसर्गिक अधिकारांना मानवाधिकार संबोधून त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला व्यक्तीच्या अधिकाराचा आदर करण्याच्या आपल्या आश्वासनाचा पुनरुच्चार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी सन एकोणाशे अठ्ठेचाळीस मध्ये मानवी अधिकाराचा वैश्विक जाहीरनामा स्वीकृत केला शांतता व सुरक्षितता भरण्यासाठी जगभरातील लोकांना नागरिक राजकीय आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक अधिकारांची हमी देण्याबाबत राष्ट्र राज्यांवर जबाबदारी सोपवण्याचा वैश्विक मानवाधिकार जाहीरनाम्याचा आदेश आहे मानवी अधिकाराच्या वैश्विक जाहीरनाम्याच्या कलम एकोणतीस अन्वये अधिकारांचा उपभोग घेत असतानाच आपल्या कर्तव्याचे पालन सुद्धा कोणत्याही विचलनाशिवाय करण्याची जबाबदारी व्यक्तीवर टाकलेली आहे भारताची व आंतरराष्ट्रीय समुदायाची वैचारिक व तत्वज्ञानात्मक बैठक लक्षात घेऊन संविधान सभेने मानवाधिकार तत्वांचा समावेश मूलभूत अधिकार व राज्यकारभारांच्या मार्गदर्शक तत्वांच्या स्वरूपात राज्य घटनेमध्ये केला कर्तव्याची संकल्पना राज्यघटनेच्या मूळ मसुद्यात नव्हती मात्र बेचाळीसाव्या घटनादृष्टीद्वारे त्याचा समावेश करण्यात आला नागरी व राजकीय अधिकार असे वर्णन केलेल्या मूलभूत अधिकारांशी संबंधित तरतुदी राज्यघटनेच्या कलम बारा ते पस्तीस दोनशे सव्वीस दोनशे अठ्ठावन्न व दोनशे एकोणसाठ मध्ये दिसून येतात सदर मूलभूत अधिकार म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या मानवी अधिकार विषयक वैश्विक जाहीरनामा व भारतीय राज्य संस्थेच्या मिश्रण आहे भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेल्या विविध अधिकारांपैकी काही अधिकार हे आंतरराष्ट्रीय जाहीरनामे व करारांशी समतुल्य आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील नागरी व राजकीय अधिकारांशी समतुल्य असलेल्या मूलभूत अधिकारांचा एक तुलनात्मक तक्ता सर्वांच्या पुढील भागात आपण आपण प्रस्तुत केलेला आहे तो समजून घेऊया भारतीय राज्यघटनेत सांगितलेले मूलभूत अधिकार यांची तुलना आपण वैश्विक मानवाधिकाराचा जो जाहीरनामा आहे तो आणि आंतरराष्ट्रीय नागरी व राजकीय अधिकार करारनामा तर याच्यातील वेगवेगळ्या कलमांशी करणार रा। आहोत भारतीय राज्यघटनेमध्ये कलम चौदा काय सांगत तर भारताच्या भौगोलिक हद्दीत सरकार कोणत्याही व्यक्तीला कायद्यापुढे समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही हेच वैश्विक मानवाधिकार जाहीरनामाच्या कलम सात मध्ये म्हटलेलं आहे की सर्वजण कायद्यापुढे समान आहेत व कोणताही भेदभाव न होता कायद्याचं समान संरक्षण मिळण्यास ते अधिकार पात्र आहे सदर जाहीरनाम्याचे उल्लंघन करून कोणत्याही प्रकारे भेदभाव होण्यापासून किंवा कोणत्याही प्रकारे अशा भेदभावास प्रोत्साहन मिळण्यापासून संरक्षण मिळण्यास प्रत्येक जण अधिकार पात्र आहे तेच आंतरराष्ट्रीय नागरिक व राजकीय अधिकार करारनाम्यामध्ये कलम चौदा एक मध्ये असं म्हटलेलं आहे कि न्यायालय व न्यायाधिकरण यांच्या समक्ष सर्व व्यक्ती समान आहेत त्या व्यक्ती विरुद्ध कुठलाही फौजदारी आरोप किंवा कायद्यानुसार खटल्यामधील त्यांचे अधिकार व दायित्व निर्धारित करताना कायद्याने स्थापित सक्षम स्वतंत्र व निष्पक्षपाती न्यायाधिकरणाकडून वाजवी व वा सार्वजनिक सुनावणीचा प्रत्येकाला अधिकार आहे अशा पद्धतीने या कलमांची तुलना इथे होताना दिसते पुढे बघा भारतीय राज्यघटनेतील कलम पंधरा जिथे सरकार कोणत्याही व्यक्ती विरुद्ध धर्म वंश जात लिंग जन्मस्थान अशा कोणत्याही मुद्द्यांवर भेदभाव करू शकत नाही तेच वैश्विक जाहीरनाम्यामध्ये बघितलं तर कलम दोन जे आहे ते म्हणतं की धर्म वर्ण लिंग भाषा राजकीय किंवा अन्य अभिप्राय राष्ट्रीय किंवा सामाजिक मूळ संपत्ती जन्म किंवा अन्य स्थितीवर आधारित भेदभाव न करता प्रत्येक जण अधिकार मिळण्यास पात्र असते तेच कलम दोन मध्ये आंतरराष्ट्रीय नागरी व राजकीय अधिकार करारनामा यांच्या कलम दोन मध्ये धर्म वर्ण लिंग भाषा राजकीय किंवा अन्य अभिप्राय राष्ट्रीय किंवा सामाजिक मूळ संपत्ती जन्म अन्य कोणत्याही स्थितीवर भेदभाव करता येणार नाही प्रत्येक व्यक्तीला अधिकार मिळण्यास ती व्यक्ती पात्र आहे मूलभूत अधिकारांच्या संदर्भात बघितलं तर कलम सोळा असं सांगतं की शासनाच्या कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्ती होण्याबाबत सर्व व्यक्ती समान असतील म्हणजे नागरिकांना समान संधी उपलब्ध आहे हेच वैश्विक जाहीरनाम्याचं कलम तेवीस म्हणत म्हणते कि प्रत्येकाला कामाच्या रोजगाराची निवड करण्याचा कामाच्या वाजवी व वा अनुकूल अटी असण्याचा व बेरोजगारीपासून संरक्षण मिळवण्याचा अधिकार आहे तेच आंतरराष्ट्रीय नागरी राजकीय अधिकार जर आपण बघितलं तर कलम पंचवीस ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भेदभाव अवाजवी बंधनाशिवाय प्रत्येक नागरिकाला देशाच्या सार्वजनिक सेवेत समानतेच्या अटीवर अधिकार आणि संधी उपलब्ध असेल मूलभूत अधिकारांच्या संदर्भात कलम एकोणास एक अ बघितलं तर प्रत्येक नागरिकांना भाषण व अभिव्यक्त स्वातंत्र्य असेल तेच वैश्विक जाहीरनामाचं कलम एकोणावीस आपण पाहिलं तर प्रत्येकाला अभि अभिप्राय आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असेल सदर अधिकारामध्ये कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय अभिप्राय धारण करण्याचा व सरहद्दीच्या निरपेक्ष कोणत्याही माध्यमातून माहिती व कल्पना प्रस्तुत करण्याचा अधिकार असेल तेच आंतरराष्ट्रीय नागरी व राजकीय अधिकार करारनाम्यात जर आपण बघितलं तर तिथेही कलम एकोणावीस एक मध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येकाला कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असेल अभिप्राय करण्याचं स्वातंत्र्य असेल यानंतर कलम पंचवीस जर बघितलं आपण भारतीय राज्यघटनेतलं त्यात असं म्हटलेलं आहे की सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता व आरोग्य या भागातील अन्य तरतुदीच्या अधी अधीन राहून सर्व व्यक्तींना आपल्या मनानुसार म्हणजे सतसत विवेक बुद्धीचा वापर करून धर्म आचरण करण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा अधिकार असेल वैश्विक जाहीरनाम्यामध्ये कलम मध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येकाला विचार सत्सद विवेक बुद्धी व धर्माच्या स्वातंत्र्याचा अधिकार असेल सदर अधिकारात स्वतः किंवा इतरांच्या अं सोबत धर्म किंवा श्रद्धा यांचे शिक्षण अंगीकार आणि पालन करण्याचा अधिकार समाविष्ट आहे कलम अठरा आंतरराष्ट्रीय नागरी व राजकीय अधिकार करारनाम्यात म्हटलेलं आहे की प्रत्येकाला विचार सत्सद विवेक बुद्धी व धर्माच्या स्वातंत्र्याचा अधिकार असेल आपल्या आवडीचा धर्म आणि श्रद्धा अनुसरणाच्या अधिकारावर अतिक्रमण होईल अशी कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा जबरदस्ती त्यांच्यावर होता कामा नाही शेवटचा आहे की मूलभूत अधिकार कलम बत्तीस तर यामध्ये म्हटलेलं आहे की मूलभूत अधिकार जे काही मूलभूत अधिकार नागरिकांना देण्यात आलेले आहेत त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायाल न्यायालयात योग्य ते कामकाज होण्यासाठी अर्ज सादर करण्याचा अधिकार आहे ते विस्तृतपणे आपण पुढे बघणारच आहोत कलम आठ जे वैश्विक जाहीरनाम्यातील आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की राज्यघटनेने कायद्याने बहाल केलेल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर राष्ट्रीय न्यायाधिकरणाकडनं परिणामकारक उपाययोजना करून घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे तेच आंतरराष्ट्रीय नागरी व राजकीय अधिकार नाम्यात बघितलं तर कलम दोन मध्ये म्हटलेलं आहे त्यांनी किस अं सदरमध्ये अंतर्हित अधिकार किंवा अधिकाराचे कोणत्याही प्राधिकृत क्षमतेत कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून उल्लंघन होत असल्यास त्यावर योग्य व योग्य अशी उपाययोजना सुनिश्चित केली जावी तसेच तिचे अधिकार म्हणजे ज्या व्यक्तीचे अधिकार उल्लंघन होत असतील तिला संरक्षण प्राप्त करून दिलं जावं अशा पद्धतीने आपण फक्त काहीच उदाहरणं इथं घेतलेली आहेत म्हणजे काही अं भारतीय राज्यघटनेतले मूलभूत अधिकार वैश्विक मानवाधिकार जाहीरनामा आणि आंतरराष्ट्रीय नागरी व राजकीय अधिकार कारनामा याच्यामध्ये आपण फक्त काही विशिष्टच अशा उदाहरणांचा आढावा घेतलेला आहे राज्यघटनेच्या तरतुदीनुसार मूलभूत अधिकार हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांच्या नागरी व राजकीय अधिकारांच्या समतुल्य असल्यामुळे दावीत अधिकार आहेत शासन व त्यांच्या विविध अभिकरणाच्या विरुद्ध तिथे दावा करता येऊ शकतो व्यक्ती व वा वैधानिक व्यक्ती असे दावे करू शकतात मात्र वैधानिक व्यक्तींना कायद्याने बहाल केलेले अधिकार जे आहेत ते मर्यादित स्वरूपाचे आहेत आणि याच्यातूनच आपल्याला कलम तेरा बघता येईल यामध्ये मूलभूत अधिकारांच्या पायाभरणीचं ते महत्वाचं कलम मानलं जात मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होणारे कोणतेही कायदे अमलात न आणण्याची जबाबदारी उपयोगावर आवाजवी बंधने आणणारा शासन व त्यांच्या अभिकरणाचा कोणताही कायदा खारिज करण्याचा अधिकार कलम तेरा जे आहे ते न्याय संस्थेला देत असते आपण आपल्या मूलभूत अधिकारां ची संकल्पना राज्यघटनेमध्ये कशी आहे ती कलमानुसार समजून घेणार आहोत याच्यामध्ये पहिलं कलम जे आहे ते आहे समानतेच कलम मूलभूत अधिकारांचा मुक्त वापर करण्यासाठी समानता हा महत्वाचा घटक आहे कायद्याच्या नजरेत सर्व लोक समान आहेत त्यांना कायद्याचे समान संरक्षण उपलब्ध आहे असा त्याचा अर्थ होतो डायसी यांच्यानुसार न्यायोचित कारणासाठी लोकांचा एखाद्या समूहाला प्राधान्याची वागणूक मिळत असली तरी समानतेची संकल्पना भेदभावाची असल्याचे ध्वनीत होत नाही कायद्याचे समान संरक्षण म्हणजे समान परिस्थितीत असणाऱ्या सर्व व्यक्तींचा कायदा अंमलात आणणाऱ्या उद्देशांशी संबंध असेल त्यानुसार समान कायदे समान पातळीवर सर्वच व्यक्तींना लागू होईल अशा कायद्यांचे सर्वांना समान संरक्षण अशा संकल्पनेचा अर्थ होत नाही कलम चौदा संकल्पने अधिकाराच्या संकल्पनेचा विचार राज्य कलम चौदा ते अठरा मध्ये केलेला आहे सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचा विचार करून या कलमांमध्ये लोकांच्या विविध गटांना सवलती देण्यात आल्या आहेत या गटांना लागू करण्यात ला सवलती फक्त त्यांनाच लागू आहेत साधून त्यांना समाजातील इतर विकसित गटांच्या बरोबरी सांगणं हा ह्या मागील विचार आहे समानतेच्या संकल्पनेनुसार विविध गटांना लागू करण्यात आलेल्या विविध सवलती पूर्णपणे न्यायोचित आहेत समानता ही कायद्याची विस्तारित संकल्पना असल्यामुळे कायदे समान पातळीवर समानांना लागू करता येतात पण समान व असमानांमध्ये लागू करता येत नाही पुढचं कलम आहे पंधरा कलम पंद्रा नुसार भेदभावावर बंदी करण्यात आलेली आहे कलम चौदा नुसार जसं कायद्यापुढे समानता आहे त्याच वेळेस कायद्यासमोर सर्व समान व कायद्याचे समान संरक्षण यामधील आपल्याला असल हेतू साध्य करायचा असेल तर त्यांच्यामधील असमानता नष्ट केली पाहिजे आणि ही नष्ट करण्यासाठी महिला बालक शैक्षणिक व मागास गट व अनुसूचित जाती व जमाती यांना देण्यात आलेल्या सवलती यांच न्यायोचित समर्थन या कलमाच्या माध्यमातून होताना दिसते त्यामुळे लोकांच्या विविध गटांना लागू करण्यात आलेल्या विविध सवलती कोणत्याही प्रकारे भेदभाव करणाऱ्या नाहीत त्यांच्याकडे आपण सकारात्मक भेदभाव म्हणून बघणं गरजेचं आहे कलम सोळा जिथे सार्वजनिक रोजगारामध्ये संधीची समानता देण्यात आलेली आहे हे कलम चौदाच्या जे समान अधिकार समान अधिकार जो सांगितलेला आहे त्याच विस्तारित असं स्वरूप आहे या कलमानुसार नागरिकांना सार्वजनिक सेवेमध्ये कोणताही भेदभाव न करता समान संधी देण्यात आली पाहिजे सदर कलमानुसार विविध गटांना शासनाने लागू केलेल्या विविध सवलतींमुळे नागरिकांमधील सर्वसामान्य समानतेच्या तत्वाला भेदभावाची बाधा होत नाही त्याचवेळी सदर कलम कोणत्याही नागरिकाला रोजगार प्राप्त करण्याच्या अधिकाराची कोणत्याही प्रकारे हमी देत नाही हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे कलम नुसार अस्पृश्यतेचे निर्मूलन हे तत्व स्वीकारण्यात आलेलं आहे अस्पृश्यतेची व्याख्या राज्य घटनेत व नागरी अधिकार संरक्षण अधिनियम एकोणविशे पंचावन्न मध्ये कुठेही केलेली नसली तरीही लोकांच्या एका वर्गाकडून समाजातील वंचित लोकांच्या बाबतीत अवलंबल्या गेलेल्या कोणत्याही प्रकारच्या भेदभावाच्या प्रथा असा त्याचा अर्थ इथे स्पष्ट होतो गुलामगिरीचे उच्चाटन करणाऱ्या अमेरिकन राज्यघटनेच्या कलम, आहे। ते कलम नुसार किताब नष्ट करणं सदर कलमानुसार देशाच्या कोणत्याही नागरिकाला कोणत्याही विदेशाकडून कोणतीही पदवी स्वीकारता येणार नाही मात्र संरक्षण सेवासहित विविध क्षेत्रांमध्ये नागरिकांनी बजावलेल्या कामगिरीवर आधारित विविध पदव्या व सन्मान बहाल करण्यास भारत सरकारवर कोणतीही बंधने नाही शासनाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला भारताच्या राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय विदेशी शासनाकडून कोणतेही वेतन किंवा नोकरी स्वीकारता येणार नाही अशा स्वरूपाचं हे कलम आहे अशा प्रकारे मूलभूत हक्क हे सर्वांना कायद्या समोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षणाची हमी देणाऱ्या समानतेच्या हक्कासारख्या प्रारंभिक मानवी हक्कांना मान्यता देतात आणि त्यांची अंमलबजावणी करतात धर्म वंश जात लिंग आणि जन्मस्थान यावर आधारलेला भेदभाव तेथे नसेल राज्यघटना कायद्याची समानता आणि कायद्याच्या समान संरक्षणाची हमी देते एक सारख्या परिस्थितीमध्ये व्यक्तींना एक समान वागणूक देण्याचे ते दे आश्वासन आहे असमान पातळीवरील व्यक्तींना एक समान पद्धतीने वागणूक देणे शक्य नाही म्हणून संरक्षित भेदभावाची गरज भासली जाती व्यवस्थेमुळे समाजाच्या मोठ्या वर्गाच्या वाट्याला कसे हिनभोग आणि मानहानीचे जिने येते हे भीषण वास्तव भारतीय राज्यघटनाकारांना माहित होते म्हणूनच संस्कारित झालेली मूल्य आणि स्पष्ट ज्ञात असणारी असमानता यांच्या पार्श्वभूमीवर राज्यघटनेने समानतेला प्रमुख मूल्य म्हणून स्वीकारलेले आहे परिणामी याचा संदर्भ आपण भरपाई करू देणाऱ्या किंवा संरक्षित भेदभाव असा घेऊ शकतो अशा अनेक तरतुदी राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत कलम चौदा हे एखाद्या वर्गासाठी कायदा करण्यास मनाई करते परंतु गुण आधारे वर्गीकरण करण्यास किंवा भेदभाव करण्यास मनाई करत नाही मागास वर्गाच्या नागरिकांना राज्याच्या अखत्यारीतील सेवांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व प्राप्त नसेल तर त्यांच्या लाभात सरकारी उद्योगधंद्यांमध्ये पदाच्या आरक्षणासाठी तरतूद करण्यासाठी कलम सोळा चार राज्याला अधिकार देते असे वर्गीकरण मनमर्जीप्रमाणे नव्हे तर सारासर विवेकाने केले पाहिजे कलम चौदा ते अठरा ही एकत्रितपणे एक भेदभाव रहित समानतेच्या तत्वाचे जतन करताना आपल्याला दिसून येतात धन्यवाद